नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो एक आनंददायक बातमी अशी आहे की आता तलाठी भरती लवकरच होणार आहे तर इथं तुम्ही इथं न्यूज पाहू शकता बघायचं काय दिलेलं आहे की राज्यामध्ये तब्बल चार हजार दोनशे सॉरी एकशे बावीस पदे ही भरली जाणार आहेत तलाटी या पदासाठी तर बघा ही बातमी आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेली आहे प आता ही आपण बातमी सविस्तर काय ती नेमकी आपण वाचणार आहोत बघायचं काय म्हणलं तलाठी भरतीचा मार्ग मोकळा अनुसूचित क्षेत्रात लोकसंख्येनुसार इतर प्रवर्गालाही संधी देण्यात येणार आहे तर इथं पाहू आपण न्यूज काय दिलेली आहे ते तर इथं काय म्हणते की सहा महिन्यापासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाटी भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे अनुसूचित अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा जागावरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जारी जाहीर केला लेखी सुद्धा जाहीर केलेला आहे यात अनुसूचित क्षेत्रात पेसामध्ये अनुसूचित जमातीसह इतर प्रवर्गालासुद्धा बघायचं काय म्हणलं अनुसूचित जमातीसह इतर प्र प्रवर्गालाही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये संधी मिळाली असून पुढील महिनाभरात म्हणजे येत्या एका महिन्यामध्ये राज्यातील रिक्त असलेली चार हजार एकशे बावीस तलाटीपदेही लवकरात लवकर भरण्याचे आदेश मिळालेले आहेत तर बघा इथं समोर अजून एक लोकर महत्त्वाची न्यूज काय दिली बघा येतं राज्यामध्ये राज्यातील तब्बल अकरा जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती एस टी या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाटी ग्रामसेवक कृषीसेवक शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती परंतु अनेक जिल्ह्यात आदिवासींसह इतर प्रवर्गाची लोकसंख्यासुद्धा असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होत होता त्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदवण्यात आले त्याचीच दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर दोन हजार एकोणीस साली राज्यपालांनी त्याबाबत आदेश अध्यादेशही दिले होते यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली परंतु त्याबाबत शासनादेशाची प्रतीक्षा होती त्यामुळे तलाठी भरतीची पाच डिसेंबरपूर्वीच घोषणा होऊन अन्न एप्रिलपर्यंत भरती पूर्ण करायची घोषणा ही तांत्रिक कारणामुळे हवेतच विरली होती ठीक आहे तर अखेर दोन हजार तेवीसमध्ये प्रक्रिया सुरू झाली पेसाबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले त्यात बिंदू नामावलीसह इतरही काही दुसऱ्या सॉरी दुरुस्ती आहेत का, का बिंदू नामावलीप्रमाणे रिक्तपदे किती रिक्तपदामध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती आहेत याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागवण्यात आली होती ठीक आहे तर बघा त्यांच्याकडून अहवालाने प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही ती तात्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते ही रखडून पडलेली भरती आता आ, आ, तर ही रेखरून पडलेली भरती जी आता आहे ती नुकताच शासन निर्णय जाहीर झाले आणि लवकरच जात प्रयोगानुसार तलाठी भर पदांची फेरसंख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याची सुतवा शासनाकडून करण्यात आली आहे त्यामुळे तलाटीसह सतरा संवर्गाच्या भरतीचा प्रश्नसुद्धा निकाली काढण्यात आला तर मित्रांनो वेळ न वाया घालत आता तुम्ही लवकर तयारीला लागलं लाग पाहिजे आणि आपल्या या चॅनलमार्फत आपण नेहमीच सर्व पेपर सिरीज घेत असतो या सिरीजचा फायदा आरोग्यसेवक भरती असेल किंवा शिक्षक भरती असेल किंवा पोलीस भरती या सर्वांनाच या सिरीजचा बराच फायदा झालेला आहे आणि आपण लवकरच तलाठी या पदासाठी सुद्धा आपण लवकरच भरती आपण सर्व पेपर चालू करणार आहोत त्याच्यामध्ये इंग्लिशवरती जास्तीत जास्त फोकस असणार आहे आपला आणि त्याच्यानंतर मराठी व्याकरण त्याच्यानंतर गणित रिजनिंग त्याच्यानंतर जी एस जे काय असेल ते त्याच्यावरती सुद्धा आपला फोकस असणार आहे तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद